मंडळी बिग बॉस मराठी 3 च्या आजच्या चावडीत महेश मांजरेकर हे सोनालीवर प्रचंड भडकले. पदेसी होतोस का तू, इन्सिक्युअर होतोस का? मला एक गोष्ट सांगते आणि ती तशी नाहीच आहे. काही गोष्टी आहेत त्या आपण कॅमेऱ्यासाठी नाही बोलू शकत. तू मला विलन ठरवतेस त्यामुळे मला बोलावं लागतं. सर मी याला विलन ते एक मिनिट सोनाली बाहेर काढून दिलो. सुनील मुझे ते कानामध्ये माईक सोडून काय बोलू? तू ते सांगणार आहेस की मी सांगू? मंडळी यात सोनाली आणि विशाल यांच्यामध्ये झालेल्या वादावरून मांजरेकर हे विशालला सुद्धा बोलले, पण यात विशालने त्याची बाजू मांडली तर सोनाली सुद्धा तिची बाजू मांडत आहेत. पण यात विशाल हा सोनालीला म्हणाला की तू मला विलन ठरवते म्हणून मला हे बोलावं लागतंय. पण मंडळी यानंतरही सोनाली सतत वाद घालत असल्याने मांजरेकर सोनालीला रागात म्हणाले की सोनाली बाहेर काढेल मी तिथून. म्हणजे चावडीत मांजरेकर हे सोनालीवर खूपच संतापले, तिला बाहेर काढण्याचं सुद्धा म्हणाले. त्याबरोबरच सोनालीचा विशालसोबतही वाद झालाय. या कारणामुळे सोनाली खूपच रडल्याचे दिसत आहेत. मंडळी सोनालीसोबतच मांजरेकरांनी मीरा आणि गायत्रीची सुद्धा शाळा घेतली. मीराने विकासवर एका टास्कमध्ये धक्का मारल्याचा आरोप केला होता, तर मांजरेकरांनी यावरून मीराची शाळा घेत विकासने मुद्दामून धक्का मारला नसल्याचं म्हटलंय. तसंच मीराच्या आरोपांमुळे विकासला प्रेक्षकांची सिंपथी मिळाली आणि तो अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका झाला असंही मांजरेकर म्हणाले. तर मंडळी चावडीत मांजरेकरांनी सोनाली, मीरा आणि गायत्री या तिघींची शाळा तर घेतलीच आहेत, पण याबरोबर सोनालीवर ते प्रचंड संतापले. तर यावर तुमची प्रतिक्रिया काय ते व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा. पदेसी होतोस का तू, इन्सिक्युअर होतोस का? मला एक गोष्ट सांगते आणि ती तशी नाहीच आहे. काही गोष्टी आहेत त्या आपण कॅमेऱ्यासाठी नाही बोलू शकत. तू मला विलन ठरवतेस त्यामुळे मला बोलावं लागतं. सर मी याला विलन ते एक मिनिट सोनाली बाहेर काढून दिलो. सुनील मुझे ते कानामध्ये माईक सोडून काय बोलू? तू ते सांगणार आहेस की मी सांगू?